सेवा संघांचे सरपंचांची सर्वसाधारण बैठक 31 ऑगस्ट रोजी तीर्थक्षेत्र धानोरा येथे जिल्हा अध्यक्ष अतुल खोपसे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेली आहे. त्यामध्ये संघटनेची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आलेली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून मराठीचे सरपंच राजूभाऊ पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संतोष जावरे, गंगूबाई दामधर, विजयादे पाटील, खांडवीचे सरपंच मंगल डोंगरदिवे, रमेश नाही, राम वानखेडे व शत्रुघ्न कोकाटे यांची या संघटनेत पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यावेळी राम वानखेडे यांनी सर्व सरपंचांची आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येण्याची काळाची गरज असल्याचे सांगितलेले आहे. सदर बैठकीला तालुक्यातील 23 सरपंच उपस्थित होते.